आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 12 महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे वैशिष्ट्ये लिहा, आणि त्याच्यामध्ये अ कृती आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये. कवितेच्या आधारे आपल्याला ही सांस्कृतिक वैशिष्ट्ये सांगता येतील. यशाची ज्योत पाझळत ठेवणारे मंदिर, खाली सोन्याची धरती व वर निळे आकाश, महारथींनी सजवलेल्या या भूमीच्या यशाचे किल्ले पोवाडे गातात, अरबी समुद्र तिचे चरण धुतो, अशा पद्धतीनं आपण ही सांस्कृतिक वैशिष्ट्ये सांगायची आहेत. आ कृती आहे कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये एक धैर्यवंत शासन करते वीर, श्रमकरी शेतकरी, संत व शाहीर, धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज, अशा पद्धतीनं ही महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्ये आहेत. आता प्रश्न दुसरा आहे असत्य विधान ओळखा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला धुरंधर शिवरायांना स्मरावे, असत्यास्तव शिंग फुंकावे, स्वातंत्र्याची आण घ्यावी, जन्मभूमीचे उपकार फेडावे, या विधानांपैकी असत्य विधान ओळखायचं आहे. आणि हे असत्य विधान आहे असत्यास्तव शिंग फुंकावे. आपल्याला प्रश्न तिसरा विचारलेला आहे या कवितेमध्ये, कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा. आपण याचं उत्तर या प्रकारे लिहू शकतो. सुरुवातीला आपण प्रस्तावना करायची आहे. प्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रावरूनही टाक ओवाळून काया या पोवाड्यातून महाराष्ट्राबद्दलचे प्रेम कृतज्ञता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र भूमी ही पवित्र भूमी आहे. या भूमीचा अभिमान प्रत्येकाला आहे. ही भूमी जणू मंदिर आहे. या महाराष्ट्ररूपी मंदिरापुढे यशाची ज्योत पाजळते आहे. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी व वरती निळ्या आकाशाची छाया असणारी आहे. शौर्याची परंपरा लाभलेले गडकिल्ले महाराष्ट्र भूमीचे पोवाडे गातात. अनेक थोर रथी महारथींनी तिला भूषविले आहे. अथांग असा अरबी समुद्रही तिच्या चरणांशी लीन झाला आहे. ही भूमी धैर्यवंत शासनकर्त्यांची, साधू संतांची, शाहिरांची, कष्टकरी शेतकऱ्यांची आहे. ही हा महाराष्ट्र त्यागाच्या सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे. अशा या पवित्र भूमीसाठी कोणताही त्याग करायला, प्रसंगी बलिदान द्यायला मी तयार आहे, अशी कृतज्ञतेची भावना या कवितेतून व्यक्त झाली आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न चौथा आपल्याला विचारलेला आहे महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दांत सांगा. याचं उत्तर या प्रकारे आपल्याला लिहिता येईल. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या पोवाड्यातून प्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राची बलस्थाने सांगितली आहेत. महाराष्ट्राला फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. ही भूमी मंदिरापेक्षा कमी नाही. या मंदिरापुढे यशाची ज्योत अखंडपणे तेवत आहे. ही धरती सोने पिकवणारी आहे. वरती निळ्या आकाशाची छाया आहे. पराक्रमाचा समृद्ध वारसा या भूमीला लाभला आहे. हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गडकिल्ले गातात. अनेक थोर रथी महारथींनी, शूरवीरांनी या भूमीला वैभव मिळवून दिले आहे. ही भूमी अनेक धैर्यवंत शासनकर्त्यांची, संतांची, शाहिरांची, कष्टकरी शेतकऱ्यांची आहे. पराक्रमाबरोबरच त्यागाचा आदर्श सांगणारी ही भूमी आहे. प्रत्यक्ष अरबी समुद्र या महाराष्ट्र भूमीच्या चरणांशी लीन झाला आहे. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा या भूमीला लाभला आहे. अशा बलशाली भूमीचा अभिमान या कवितेतील शब्दांमधून कवींनी व्यक्त केला आहे. पुढील प्रश्न आहे काव्यसौंदर्यावरती प्रश्न पाचवा. त्याच्यामध्ये पहिली कृती अ दिलेली आहे. धर ध्वजा करी ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आता आपल्याला या ओळींमधून जो विचार इथं कवींनी मांडला आहे तर तो आपल्याला या प्रकारे लिहिता येईल उत्तर म्हणून. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पार्श्वभूमी या पोवाड्याला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी यासाठी हे आंदोलन सुरू झाले. परंतु काही लोकांनी या मागणीला विरोध केला. हा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक पर्याय काढण्यात आले.
परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी इच्छा होती. यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटला. हा ऐक्याचा ध्वज प्रत्येकाने हाती घ्यावा व एकजुटीमध्ये फूट पडू नये असे आवाहन कवींनी या ओळींतून केले आहे. या ऐक्यातून संपूर्ण महाराष्ट्राची मनोकामना पूर्ण करण्यासाठी सज्ज होऊया असा संदेश मराठी जनांना दिला आहे. अशा पद्धतीनं आपण हे विचार सौंदर्य लिहू शकतो. याच्यामध्ये आपल्याला काव्य सौंदर्याची आकृती दिलेली आहे. कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत स्वोदाहरण वर्णन करा. याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नका या अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्यातून वीर रस व्यक्त झाला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सर्व मराठी माणसांनी सहभागी होण्यासाठी त्यांच्या जागृती निर्माण करण्यासाठी कवीने हा पोवाडा लिहिला आहे. यासाठी या पोवाड्यातील शब्दाशब्दात वीररसाचा वापर केला आहे. कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नकाया. या ओळींमधून पराक्रमाचा वारसा लाभलेल्या मर्द मराठी माणसाला महाराष्ट्रासाठी हवा तो त्याग करण्यासाठी प्रसंगी बलिदानासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला महाराष्ट्र आहे. शून्यातून स्वराज्य उभारणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाची शौर्याची आठवण कवीने करून दिली आहे. करी कंकण बांधून साचे सत्यास्तव शिंग पुंकाया, पर्वत उलथून यत्नाचे धर ध्वजा करी ऐक्याची, पाऊले टाक हिमतीची घे आण स्वातंत्र्याची. अशा प्रकारच्या ओळींतील शब्दांतून वीर रसाची प्रचिती येते. मराठी माणूस या आंदोलनासाठी पेटून उठला पाहिजे हा कवींचा हेतू या वीर रसयुक्त रचनेमुळे साध्य झाला आहे. प्रश्न सहावा आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यामध्ये अकृती एकच प्रश्न आहे हा की तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा. याचं उत्तर आपण या प्रकारे लिहायचं आहे. प्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या पोवाड्यातून महाराष्ट्राबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. महाराष्ट्राला महान ऐतिहासिक वारसा लाभलाय. ही भूमी पुण्यभूमी आहे. दऱ्याखोऱ्यांचा महाराष्ट्र विविधतेने नटलाय. संत महात्म्यांच्या वास्तव्यानं ही भूमी पावन झाली. संतांनी महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण केली. त्यागाची पराक्रमाची गाथा इथे लिहिली गेली. या भूमीला कृष्णा भीमा नर्मदा गोदावरी इत्यादी नद्यांनी सुजलाम सुफलाम बनविले आहे. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर इत्यादी रती महारथींनी शौर्याचा शांतीचा त्यागाचा समतेचा महाराष्ट्र घडवला. सामाजिक ऐतिहासिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रात भारताला पुढे घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्राने केले. पुरोगामी विचारांची ही भूमी आहे. आजही संपूर्ण भारतात विविध क्षेत्रात महाराष्ट्रच प्रथम क्रमांकावर आहे याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला वाटतो. अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नका या ही जी काही अण्णाभाऊ साठे यांची कविता आहे या कवितेवरील स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.